नमस्कार, मी वैशाली कवडे सोनवणे महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत विवाह करताना जन्मपत्रिका पहावी का या विषयावर, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ञ श्री आनंदकुमार सर. आपण सरांचे स्वागत करूया. सर, या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. जय माताजी. कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याआधी सरांची ओळख करून घ्या. आनंद कुमार सर हे ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक तसेच संचालक देखील आहेत. गेल्या 22 वर्षात त्यांना अनेक ज्योतिष व वास्तू तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. याशिवाय सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई येथे त्यांचे कार्यालय आहेत. आनंद सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अनेकांना लाभ झाला आहे. त्यांनी सुचवलेले उपाय ध्यानधारणा रत्न रुद्राक्ष आणि ग्रहशांती उपायांमुळे अनेक कुटुंब आज सुखी झाले आहेत. आज आपण कोरोनासारख्या महामारीतून काही अंशी बाहेर आलोय. 2020 मध्ये ज्या काही मुला मुलींचे विवाह रखडलेले आहेत अशा मुला मुलींचे विवाह करण्यासाठी आता त्यांचे आई वडीलही तयार झालेले आहेत, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हा खास कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. खरंच गुरुजी, खूप मोठं म्हणजे तुमचं मार्गदर्शन आज आम्हाला लाभणार आहे, कारण की अध्यात्मता आणि विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र संयुक्त विद्यामध्ये तुम्ही जीवनावर मार्गदर्शन करता. आणि म्हणूनच माझा असा प्रश्न आहे की ज्यांना कोणाला विवाह करायचा आहे तर त्यांनी पत्रिका पहावी का? वैशाली, नक्कीच. ज्यावेळेला एखाद्या मातेच्या पोटी जन्म घेणं आपल्या हातात नसतं, त्याच अनुषंगाने आपल्या आयुष्यात त्याला एक जीवन आपण जगत असतो. पण आत्ता आपल्या आयुष्यात कोणाला आणायचं आहे, जी मुला अथवा मुली लग्न करायला तयार आहेत, वधूवर आहेत, यांनी त्यांच्या आयुष्यात कोणाला आणायचं आहे, हे वेळ, तिथी, नक्षत्रवार किंवा पत्रिकेतल्या ग्रहांची स्थिती पाहून जर लग्न करतायत तर माझं मत आहे त्यांचं पुढची वैवाहिक जीवन किंवा पुढे मॅरिड लाईफ त्यांची नक्कीच आनंदाची होऊ शकते. वैशालीच्यामध्ये असं सांगितलं होतं की पत्रिकेमध्ये 36 गुणांपैकी गुणच लोक अनेक पाहतात, तर गुणांच्या अनुषंगाने पत्रिका पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पत्रिकेच्या अनुषंगाने गुरुबळ तेवढंच गरजेचं आहे. ह्या सारांश गोष्टींचा विचार करतोय तर पत्रिका पाहिल्याशिवाय आपण लग्नच करू नये असं नक्कीच सांगेल. अनेक लोक म्हणतात मी प्रेमविवाह करतो, तर प्रेमविवाह करण्याच्या अगोदर पत्रिका पाहिली जात नाही, मग आमचा संसार सुखाचे होतात? नाही मित्रांनो, त्यातले फक्त 2% संसार सुखाचे होतात आणि 8% लोक तडजोड करतात. आणि वैवाहिक जीवनामध्ये कोणीही तडजोड करायला लागू नये का तडजोड करूच नये यासाठी मात्र पत्रिका तुम्हाला नक्कीच पाहिजे आहे. नक्कीच, खरंच पत्रिका पाहणं हे फार महत्वाचं असतं. आणि माझा पुढचा प्रश्न आहे की ग्रहमैत्रीचा विचार करावा का, याविषयी तुम्ही काय माहिती द्याल? वैशाली, ग्रहमैत्रीचा म्हणजे आपलं टोनिक बॉन्डिंग जमणं गरजेचं आहे. 12 राशींमध्ये, टोटल 12 राशींमध्ये काही राशींचे नीच राशी आहेत, काहींच्या शत्रू राशी आहेत, काहींच्या मित्र राशी आहेत. तर आपल्या मित्रराशीबरोबर आपली जर मैत्री झाली किंवा तिथं आपला जर जोडीदार मिळाला, पती अथवा पत्नी मिळाला, तर आपले टोनिक बॉन्डिंग चांगलं जमेल आणि दोघांचा मैत्रीच्या सलोख्याच्या अनुषंगाने ती गाडी पुढे जाईल. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहमैत्रीला 5 गुण असतात, 5 पैकी किमान 3 मिळाले पाहिजेत तर तुमचे 60% जमेल. आणि 60% नसून ते 35% जमेल. म्हणजे जरी ग्रहमैत्री तुमचे विचार जमतायत तर विचार जमल्याने संसार होतो असं नाही आहे. आपल्या पुढच्या कार्यक्रमात त्याविषयात नक्की सविस्तर सांगेन, मात्र तुमची पत्रिकेमधलं ग्रहमैत्री जमल्याशिवाय तुम्ही पुढे जायचंच नाही आहे असं नक्कीच सांगेल. कारण विचार जमणं सगळ्यात महत्त्वाचं, सम विचारी पतीपत्नी असणं गरजेचं आहे. आणि समी विचारी जर पतीपत्नी असतील तरच मॅरिड लाईफमध्ये त्यांचा आनंद घेता येतो किंवा वैवाहिक जीवन पुढे निश्चितपणे जातं. नक्कीच गुरुजी, आणि वैवाहिक जीवनामध्ये खरं तर शारीरिक सुख हे फार महत्वाचं असतं, मानसिक सुखही तेवढंच महत्वाचं असतं, मात्र शारीरिक सुखावर कोणी आज चर्चा करत नाही, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? वैशाल, नक्कीच महत्वाचा चांगला प्रश्न विचारलास. आज मितीला जर मानसिक सुख आम ग्रहमैत्रीने पाहिलं जातं तर शारीरिक सुख मॅरिड लाईफमध्ये अनेक आमच्या ज्या ऑफिसला लोक येतात त्यांना मी विचारतो तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे, कसे मुलगी सुनबाई हवी किंवा कशी बायको हवे, कसा नवरा हवा आहे, तर त्यामध्ये कोणी ह्या विषयात कोणी बोलायला तयार होत नाही. आणि योनी हा विषय ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ चुकून उंदीर नावाच्या योनीबरोबर सर्प नावाच्या योनीचं जर लग्न झालं तर दोघांचं वैर निर्माण होतं आणि वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी शारीरिक सुखामध्ये अडचण निर्माण होते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की आपण सिंह नावाच्या योनीबरोबर उंदीर नावाच्या योनीचं जर लग्न झालं तर कुठे ना कुठे वैवाहिक जीवनात मतभेद होण्याचे किंवा शारीरिक संतुष्टी नसल्यामुळे ही मतभेद होण्याचे चान्सेस जास्त दाखवतात. दुसरी गोष्ट, एका सिंहाचं आणि उंदराचं लग्न झालं तर मिलन होईल का? सुरुवात इथून होते. आज वैवाहिक जीवनावर डिवोर्सचं प्रमाण आहे. जर वैवाहिक विचार न जमल्यामुळे 10 ला 1 डिवोर्स होतो, पण शारीरिक सुखामध्ये असाधारण स्थिती आहे किंवा चुकून असाधारण स्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण जवळजवळ 10 ला 4 आहे, म्हणजे जवळजवळ 40% आहे. त्यामुळे आज मितीला प्रत्येक शिकलेले मुलगी शिकलेले, प्रत्येक मुलगा शिकले, आपले प्रत्येकाची मतं मांडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या विषयात कोणी कॉम्प्रोमाइज करायला तयार होत नाही आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की मी 2 रुपये कमवतो तर मी या विषयाचं कॉम्प्रोमाइज का करावं, तर हा विषय, हा योनीचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. 14 योनींमध्ये
चतुष्पाद योनी सोबत चतुष्पाद योनीचं लग्न केलं तर अतिउत्तम. सरपटणाऱ्या योनींबरोबर सरपटणाऱ्या योनींचं लग्न झालं तर अतिउत्तम. परंतु तुमचे योनी मिलनाला चार गुण असतात आणि चार किमान दोन तरी मिळायला हवेत. पण वैर योनी नसावी, त्यातल्या त्यात वैर योनी नसावी. किंवा व्याघ्राबरोबर वाघाबरोबर हरणाचं लग्न केलं, दोन्ही चतुष्पाद आहेत. पण जर मुलगी फिमेल मृग योनीची असेल आणि मुलगा सिंह योनीचा असेल किंवा व्याघ्र योनी असेल, ठीक आहे. पण चुकून इथं मुलगा सिंह मृग योनीचा आहे आणि मुलगी व्याघ्र योनीचा आहे, तर मिलनामध्ये कुठे ना कुठे अडचण येते किंवा एक व्यक्त होता येत नाही. त्यामुळे योनी विषय अतिशय महत्वाचा आहे मॅरिड लाईफमध्ये. आणि योनी आणि ग्रहमैत्री हा अतिशय महत्वाचा विषय मॅरिड लाईफमध्ये तर आहे ह्या गुणमिलनामध्ये. बरोबर, हे फार महत्वाचं आहे. आणि आता आपल्याला कॉल यायला सुरुवात झालेली आहे. सोनल आहे कराडवरून, विचारा सोनल, काय प्रश्न आहे तुमचा? माझ्या मुलाची जन्मतारीख 12/7/1995. 12/7/1995 वेळ सांगा. सकाळी 10:36 जन्म ठिकाण सातारा. सातारा, प्रश्न विचारा. त्याचं लग्न कधी होईल आणि मुलगी कशी मिळेल त्याला? मुलगी कशी मिळेल किंवा आम्ही कोणत्या राशीत सांगू आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? कशी सुनबाई आपल्याला अपेक्षित आहे? सर्व गुण संपन्न. आणखीन काय? त्याला तो आता जॉब करतोय सध्या, तर त्याचा योग कधी असेल लग्नाचा? आणि ठीक आहे, लग्नाचा योग सांगतो, लग्नासाठी शुभ काळ सांगतो, लग्नासाठी कशी सुनबाई शोधाय ते सांगतो. पण आई म्हणून आपलं मत काय की आपल्याला कशी सुनबाई नक्कीच असेल की जेणेकरून आपल्या मुलाचा संसार सुखाचा आनंदाचा होईल? संपन्न, साधारण. सर्व गुण संपन्न हरकत नाही ताई, तुमच्या प्रश्नावर नक्की उत्तर देतो. ताईंनी आपल्या चिरंजीवसाठी प्रश्न विचार, तारीख सांगितली 12/07/1995 10:36 सातारा महाराष्ट्र. याच्यापत्री विचार, सगळ्यात सर्वप्रथम लग्नाचे योग केव्हा आहेत? असं आईला चिंता आहे की माझा मुलगा तर 2 रुपये कमवायला लागला आहे, तर त्याच्या पायावर तो उभा आहे, तर तो लग्नाचे योग केव्हा आहेत? तर इथे धनु नावाची राशी, तारीख पुन्हा सांगतो, तारीख आहे 12/07/1995 वार बुधवार सकाळचे 10:36 सातारा. धनु नावाची राशी आहे, पूर्व आषाढ नावाचं नक्षत्र आहे. ताई, मुलाचा जन्म पूर्णपणे पौर्णिमा जन्म आहे, ह्याला जननदोष म्हणला जातो. एखाद्या पौर्णिमेला मुलगी जन्माला शुभ म्हणला तर मुला जन्माला जननदोष म्हणला जातो. त्यामुळे ह्या जननदोष लग्नाच्या आधी मात्र निवारण करून घ्यावं. आई म्हणून पहिला प्रश्न तुझा आहे की लग्नाचे योग केव्हा आहेत? तर चक्क वयाच्या 21व्या वर्षी लग्नाचे योग होते आणि या वयाच्या आता 26व्या वर्षी लग्नाचे योग आहेत. म्हणजे 2016 दरम्यानमध्ये लग्नाचे योग होते आणि त्यानंतर आता वयाच्या 26व्या वर्षी म्हणजे 2021 सप्टेंबर महिन्यानंतर 3 सप्टेंबर 2021 ते साधारण 5 एप्रिल 2022 या दरम्यान ताई आपल्या चिरंजीवचे लग्नाचे योग मात्र नक्की आहेत. ताईक, आपण लग्नाच्या वेळेला काय करावं, कोणत्या राशीशी लग्न करावं, तर कोणत्या राशी करू नये एवढं सांगते. आपल्या मुलाची तारीख आहे धनु नावाची राशी आहे आणि धनु नावाच्या राशीमुळे वृषभ, मिथुन, कर्क आणि वृश्चिक ह्या राशी लग्न करायचं नाही. ह्या चार राशी लग्न करायचं नाही. कोणती राशी? वृश्चिक नावाची राशी, वृषभ नावाची राशी, मिथुन नावाची आणि कर्क नावाची राशी आपल्या मुलासाठी पूरक नाही आहे. बाकी सगळ्या राशी चालतील. परंतु आपण कुठे शोधावं तर आपल्या राहत्या घराच्या साधारण 9 किलोमीटरच्या पुढे ते 26 किलोमीटरच्या आतमध्ये, म्हणजे सातारा आणि उपनगर याच भागातली असेल आणि सज्ञ असेल, शिकलेली मुलगी असेल, आपल्या मुलाच्या क्षेत्राच्या संबंधित क्षेत्रामध्ये ती नोकरी करणारी असेल. जर आपला मुलगा आय टी क्षेत्रात काम करतो आहे तर मुलगी इंजिनिअरिंग क्षेत्रासंबंधित किंवा कम्प्युटर क्षेत्रासंबंधित नोकरी करणारीच मुलगी असेल आणि आपल्याच समाजातली जाती धर्मातली मुलगी मिळेल. ताई, चिंता करण्याची फार गरज नाही आहे. विशेष म्हणजे दोघांमध्ये योनीचा विषय, मग अशी वैशालीने योनी विषय काढला होता, तर आपल्या मुलाची योनी कोणती आहे? तर याची योनी वानर नावाची योनी आहे. आता वानराचं लग्न सिंह व्याघ्र आणि गज ह्या 3 योनींबरोबर करू नये, बाकी सगळ्या योनी चालतील. त्यामुळे ह्या योनी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. संतांच्या बाबतीत 2 संतान मुलाला दाखवत आहेत आणि विषय म्हणजे पुढे जाता विवाहासाठी फार अडचणी येणाऱ्या पत्रिका दाखवत नक्कीच नाही आहे आणि त्यामुळे फार चिंता करण्याची गरज ताई नक्कीच नाही. पुढच्या वर्षी मात्र लग्नाचा योग निश्चित आणि उत्तम योग आहे. चुकून त्यावेळी राहिलं तर मात्र वयाच्या पुढे 31व्या वर्षी विवाह जाऊ शकतो. त्यामुळं पुढच्या वर्षी येत्या दिवाळीच्या नंतर तुम्ही जोमाने प्रयत्न करा, पुढच्या शिमग्याच्या अगोदर नक्कीच आपल्याकडे मुलाचा संसार सुखाचा आनंदाचा नक्कीच झालेला असेल. नक्कीच सर, तुमच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल. आणि आता माझा पुढचा प्रश्न आहे की गुरुबल हे तेवढंच महत्त्वाचं असतं का? गुरुबल म्हणजे समाधानी वृत्ती. पती पत्नी मध्ये दोघे समाधानी असत नाहीत तोपर्यंत त्या संसार होत नाही. किंवा साध्या भाव सांगायचं, गुरुबळ म्हणजे आर्थिक सुबत्ता. गरजेपुरता पैसा त्या कुटुंबात असला पाहिजे. जर गरजेपुरता पैसा जर कुटुंबात नसेल तरी वातात होते आणि आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे किंवा एखाद्या मुलाची नोकरी लग्नाच्या आधी त्याला चांगला पगार आहे, 5 आकडी पगार आहे आणि लग्न झालं 4-6 महिने नोकरी जाते तर घरात बसावं लागतं, तर सासरची मंडळी थोडे कुठेतरी नाराज होतात, ती मुलगी नाराज होते आणि इथे संसार आर्थिक स्थिरता कुठे ना कुठे तुटत राहते. तर त्यामुळे आपल्याला गुरुबळ तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे गुरुबळाचं साधं उदाहरण देईल,
की आर्थिक सुबत्ता असल्याशिवाय आणि समाधानी वृत्ती असल्याशिवाय तुम्ही आर्थिकरित्या पुढे जाणार नाही किंवा कुटुंबातली पती पत्नीचा एकोप राहणार नाही. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जसं गृहमैत्री सांगितलं तो मानसिक, त्यानंतर शारीरिकदृष्ट्या योनी आणि गुरुळ म्हणजे आर्थिकरित्या, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली ह्या गोष्टी तुमच्या स्टेबल असतील, स्थिर असतील आणि त्या पत्रिकेत पाहता येतात. बरं, तुमच्या आयुष्यात एखादा जोडीदार आणायचा आहे की एखादा पती अथवा पत्नी तुम्ही करणार आहात तर तिच्या पत्रिकेच्या स्थिती तुम्ही पाहताय. तर माझं असं मत आहे, जगातला कोणता व्यक्ती, कोणता विषय, कोणती परिस्थिती ह्या दोघा पती पत्नीने वेगळं करू शकणार नाही. म्हणून वैशाली की गुरुबळ तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच फारच महत्त्वाचं आहे हे पत्रिकेमध्ये. आणि आपण पत्रिकेमध्ये बहुतेक असे स्थान पाहतो, त्यांचं काय विशेष महत्त्व असतं का? नक्कीच कुंडलीमध्ये हे झालं, आत्ता मी विषय झाला तो कुंडलीमध्ये गुणमिलनाचा विषय. आता स्थानांकडे दे, 12 स्थान असतात कुंडलीमध्ये, ह्याच्या 7 स्थानं म्हणजे सप्तपदी तेवढेच महत्त्वाचे आहेत. आपल्या लग्नस्थानातून त्या व्यक्तीचा स्वभाव पाहिला जातो, द्वितीय स्थानातून त्याचं कुटुंब आर्थिक स्थिती पाहिली जाते, चतुर्थ स्थानातून ग्रहसौख्य पाहिलं जातं, पंचम स्थानातून प्रेम, प्रणय, संतान पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे सप्तम स्थानामध्ये त्याच्या पत्रिकेत जोडीदाराचं सुख पाहिलं जातं. भाग्यातून त्या भाग्यात नशिबात काही वाईट चुकीचं नाही ना हे पाहिलं जातं. आणि विशेष म्हणजे कर्मस्थान, तो चांगलं कर्म करणार आहे ना, चुकीचे वाममार्गाने पैसे कमवत नाही ना, किंवा व्यभिचारी चुकीचे वागणार, मेल अथवा फिमेल, मुलगी अथवा मुलगा कोणी असो तर चुकीचे ते वागणार नाहीत ना, ह्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे स्थानांना बलवत्तर असणं गरजेचं आहे. चुकूनही लग्नस्थानात एखादा पापग्रह असेल किंवा शनियुक्त कुंडली असेल, लग्नस्थान शनी असेल, तर विवाहास विलंब होतो, विवाहात अडचणी येतात. तिथं राहूसोबत असेल तर खोटारडे लोक काहीतरी सांगून चुकीची पत्रिके दाखवून किंवा चुकीची माहिती देऊन लग्न केलं जातं आणि नंतर लग्न झाल्यानंतर लक्षात येतं की आमची कुठे फसवणूक झालेली आहे, तारीख चुकी दिलेली किंवा आम्हाला जी तारीख दिलेली आहे किंवा जी आम्हाला माहिती दिलेली आहे ती आम्हाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे दोघांमध्ये कुठेतरी नैराश्य येतं आणि नैराश्य आल्यामुळे विवाहात पुढे कंटिन्यू होण्यामध्ये अडचणी येतात. नक्कीच फार महत्त्वाचं तुम्ही मार्गदर्शन करताय. आणि जर सरांचं मार्गदर्शन तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही पुणे येथे सदाशिवपेठ इथे तुम्ही सरांना भेटू शकता आणि मुंबईमध्ये घाटकोपर येथे त्यांचं कार्यालय आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन भेट घेऊ शकता. सर, ह्या विषयासंदर्भातच आपल्याला पुढे अशीच चर्चा सुरू ठेवायची, मात्र इथे वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण चर्चा करतोय विवाह करताना जन्मपत्रिका पहावी का या विषयावर आणि आपल्या सोबत आहेत आनंद कुमार सर. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की विवाह करतेवेळी षष्टाष्ट योग असतो, त्याचं काय महत्त्व असतं किंवा त्याच्यावर काही सांगाल? आपल्या राशीपासून एक सहावी आठवी राशी असेल त्याला षडाष्टक योग म्हटलं जातो. षडाष्टक योगाचा अर्थ की दोन प्रकार षडाष्टक, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक. आता प्रीती षडाष्टक म्हणजे तुझ्यावर जमेना तुझ्यावर कर्मेना अशा गोष्टींना सामोरे लागतं. म्हणजे लहान सहान गोष्टीमध्ये केअरिंग असते, काळजी असते, परंतु ती व्यक्त करण्याची परिस्थिती फार वेगळी असते. म्हणून प्रीती षडाष्टक योगाची लग्नाची पत्रिका आम्ही करायला सांगत नाही आहे. आपल्या राशीमध्ये सहावी असेल तर प्रीती षडाष्टक आणि आठवी असेल तर मृत्यू षडाष्टक. आता मृत्यू षडाष्टकचा अर्थ मृत्यू होणं असं नाही आहे, पण पतीपत्नी असूनही नसल्यासारखी परिस्थिती किंवा मृत्यूतील वेदना होणं, मनस्ताप होणं आणि कुठेतरी एक घुसमेट राहणं, मध्ये मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, प्रापंचिक असेल, कौटुंबिक असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी घुसमट राहते. आणि माझं असं मत आहे की हा आयुष्यात घुसमट करत करत जीवन जगण्यापेक्षा तसं आधी आपल्याला कळत आहे आणि ते आपल्याला पाहता येतं, हे पाहून जर पुढे जातोय तर माझा विश्वास आहे त्यांच्या आयुष्यात असं काही वाईट होणार नाही आहे. वैशाली, मृत्यू षडाष्टक योगाची पत्रिका आमच्याकडे आली होती वृषभ राशीबरोबर धनु नावाची राशी आणि आम्ही सांगितलं लग्न करू नका. आणि लग्न त्यांनी केलं, मुलगी चांगल्या घरातली, नातेडो नाकेडो छान होती, माहितीतली मुलगी, लग्न केलं चक्क 21 दिवशी त्या मुलाचं बरं वाईट झालं. बापरे. तर अशा गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणजे मृत्यू होणं अशी दुर्मिळ घटना असते, म्हणजे एखाद्याचा अंत होतं मृत्यू दुर्मिळ घटना असते, मात्र अनेक जोडप्या भेटलेत. फक्त नावाला, समाजात दाखवायला पती पत्नी आहेत, तनाने मनाने धनाने ह्यांच्या दोघांचे ट्विनिंग बॉन्डिंग नसतं. त्यामुळे मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक याचं विवाहामध्ये अनन्यसाधारण मत आहे. त्यामुळे अशा कोणाच्या पत्रिकेत असतील तर लग्नच करू नये. त्याचबरोबर असते एक शत्रू राशी आणि दुसरं असतं आपल्या राशीपासून 12 राशी, जी शत्रू नेहमीच वैर नेहमी असतं. त्याच्यामुळे ह्या दोन राशी मी जसं सातारच्या ताईने सांगितलं, 4 राशी लग्न करू नका. त्यामध्ये एक प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक, एक शत्रू राशी आणि एक वैर राशी, अशा 4 राशी लग्न करायचे ना त्यांना सांगितलेलं आहे. अच्छा, नक्की सर. एक कॉल आलेला आहे, अश्विनी गावकर आहे बोरिवलीवरून. विचारा अश्विनी, काय प्रश्न आहे तुमचा? माझ्या भाचीची जन्मतारीख आहे 16/3/1990. 16/3/1989. वेळ सांगा. सकाळी 7:10 पहाटे, सकाळी 7:10. जन्म ठिकाण 7:10 मुंबई. प्रश्न विचारा. हा, तिचं लग्न कुठे जमत नाही हो, खूप ठिकाणी झालं पण काही जमतच नाहीये. ताई बघूया लग्नामध्ये अडचणी काय, लग्नाचे योग केव्हा आहेत, काय सांगाल आपल्याला ताई? काही
हॅलो. आपलं नाव काय? माझं नाव अश्विनी गावकर. माझी भाची आहे ती. अश्विनी गावकर. भाचे नाव काय? मिताली मांजरेकर. बर, बघा ताई तुम्हाला नक्कीच प्रश्न उत्तर देतो. एका भाचीसाठी त्यांच्या आई सारखं प्रश्न विचारते, माझ्या भाचीचं लग्न केव्हा होईल? म्हणजे भावा जेवढंच प्रेम आहे तेवढं भाचीवर प्रेम आहे. हिच्या पत्रिकेचा लग्नाचा योग केव्हा आपण समजून घेऊया. हिच्या पत्रिकेचा लग्नाचा योग होता चक्क वयाच्या 20व्या वर्षी लग्नाचा योग होता, वयाच्या 25व्या वर्षी लग्नाचा योग होता आणि वयाच्या 30व्या वर्षी सुद्धा लग्नाचा योग होता. तिन्ही ताई लग्नाचे योग येऊन गेले आहेत. आता पुढचा लग्नाचा योग अतिशय फार लांबचा येतो, पण आता गुरुबळ केव्हा आहे ते आपण समजून घेऊया. मग आता पण 3 वेळा लग्नाचे योग येऊन पण लग्न का झालं नाही, तर पत्रिकेत काहीतरी मोठी अडचण असावी. हिच्या पत्रिकेत विचार करता शुक्र नावाचा ग्रह जो विवाहासाठी पूरक आहे तोच मृतावस्थेत आहे आणि तो व्याहस्थानामध्ये राहूच्या सोबत आहे, म्हणजे अशुभ ग्रह मांडला तो. ह्याला निचभंग नावाचा एक मांडला तो. म्हणजे नीतीला माणसाच्या घटना घडतात आहे. मुलगी नाकेडोळे छान असावे, प्रथम दर्शनी मुलीमध्ये कोणतीही गोष्ट कमी नसावी ताई, परंतु समोरचे लोक होकारे देत नाही, नकारे देत नाही. याचा अर्थ आहे की मुलीच्या पत्रिकेमध्ये व्याहस्थानामध्ये रवी शुक्रासोबत असणारा राहू ह्याला निचभंग नावाचा योग आणि शुक्रासोबत असणारा बुध अशुभ दोष मांडला तो. त्यामुळे लग्नात बाधा येणं, लग्नात विलंब येणं आणि लग्न होऊनसुद्धा तुटण्या चान्सेस काही जास्ती जास्त आहेत. त्यामुळं आपल्या भाचीच्या पत्रिकेतला असणारा हा दोष जोपर्यंत तुम्ही दोष निवारण करत नाहीत तोपर्यंत ताई मंगल कार्यासाठी पुढे पाहूच नाही आहे. हा पहिला योग. बरे, ताई दुसरी गोष्ट आहे तैतील नावाचं करणे. पंचांगाच्या अनुषंगाने तैतील नावाचं करणे. तैतील करण्याचा अर्थ जेवढ्या स्पीडने तुम्ही पुढत आहे तेवढ्या स्पीडने परत यावं लागेल असंच काय दाखवते. पण एवढं सगळं वाईट झालं, मग चांगलं काय ताई आहे? तर सौभाग्य नावाच्या योगावर आपल्या भाचे जन्म झालेला आहे, त्यामुळे जिथे जाईल तिथे आनंदाने आणि सौभाग्य ती राहील, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. मग ताई आत्ता केव्हा प्रयत्न करावेत? जर लग्नाचोग पुढचा सांगत नाही, वयाच्या 35व्या वर्षी पुढे लग्नाचोग दाखवतात, मग आत्ता लग्नासाठी पूरक काळ केव्हा आहे? तर साधारण 20 नोव्हेंबर 2021 20 नोव्हेंबर 2021 ते साधारण 5 एप्रिल 2022 या दरम्यानपर्यंत तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय, तर त्यावेळेला गुरु नावाचा ग्रह हिच्या वक्री होऊन लाभात येईल आणि त्यावेळी लग्नासाठी पूरक काळ आहे. किंबहुना 20 नोव्हेंबर 2020 ह्या दरम्यानच्या कालखंडात साधारण एप्रिलपर्यंत हे जे काही स्थळ आलं असेल यातलं स्थळ पुन्हा तुमच्याकडे येईल आणि पुढच्या वर्षी दिवाळीनंतर मात्र लग्नासाठी पूरक काळ आहे. ताई लवकर लग्न होण्यासाठी, सहज लग्न होण्यासाठी जवळच्या आपले तुमची कुलदैवत असेल कुलदैवत सांगडं घालावं आणि जवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात 7 पौर्णिमा ओटी भरावी. माझा विश्वास आहे आपली भाची जी आहे ती लवकर सौभाग्यती होईल असा माझा विश्वास आहे. किरकोळ दोष काही आहेत कोणी याज्ञिक करणार मंडळीकडून शांत निवारण करून घ्यावं. शक्य असेल तर हिरा नावाचं रत्न धारण करताय तर मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल आणि एक अनुरूप जोडा नक्कीच दिसेल ताई. नक्कीच त्यांचं खूप चांगलंच होणार आहे. तुम्ही एवढ्या छान मार्गदर्शन दिलं. आणि माझा आता पुढचा असा प्रश्न की कधी कधी ना गुण मिलन हे सुद्धा खूप महत्वाचं असतं पत्रिकेमध्ये. आणि असंही होतं की 36 गुण मिळालेत आणि तरी सुद्धा ते जे संबंध असतात ते अगदी डायव्होर्स पर्यंत जाऊन पोहोचतात, तर मग ते असं का असतं? आता हे गंमत इथेच होते. अनेक लोक काय करतात, फक्त गुणमिलन करतात आणि कुंडली मिलन करतात, पण त्या कुंडली मिलनाबरोबर घात नक्षत्रही असतात. तुमचं घात राशी असतं, घात नक्षत्र असतं, घात योग असतो, घात करण असतं. पत्रिकेत 36 गुण जमतात आहे, पण त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये घात नक्षत्र जर असेल, एखादं घात नक्षत्र आहे, एखादं घात करण आहे, किंवा एक शकुन नावाचं करण असतं, किंवा वैद्युती नावाचा योग आहे, किंवा कोणतंही नक्षत्र आहे, राहूचं नक्षत्र आहे, आद्रा नक्षत्र आहे, शनीचं नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्र आहे, कोणतंही घात नक्षत्र असेल तर पत्रिका डिवोर्स दाखवत नाही आहे. गुणमिलन 36 पैकी 36 गुण झालेले असतात, पण घात होते, फसवणूक होते, दिशाभूल होते. त्यामुळे अनेक पत्रिकांमध्ये पाहिलं आहे पत्रिका जमते, गुंडली जमते, पण घात नक्षत्र दुर्लक्ष करतात आहे. आणि घात नक्षत्र आहे आपल्या ज्यावेळी आमच्याकडे कॉन्सल्टिंगला तुम्ही येतात तर हे घात नक्षत्राचंही तुम्हाला वर्णन केलं जातं की तुमच्या राशीला कोणते घात नक्षत्र आहेत आणि त्या घात नक्षत्राच्या असणारे व्यक्ती मुलगा अथवा मुलगी असं लग्न करू नये. किंबहुना आपल्यासमोर एखादा व्यवहार करायचा आहे तरी घात नक्षत्र तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या पत्रिकेचं गंड नावाचा योग असेल, घात योग आहे, तर तो आपलं गंडांतर करेल, फसवणूक होईल, दिशा बोलवेल. त्यामुळे वैशाली हे घात नक्षत्र तेवढंच महत्त्वाचं आहे आणि 36 गुण जमून डिवोर्स होण्याचं कारण आहे ही पत्रिकेत असणारी घात नक्षत्र. म्हणजे खूप याची काळजी घेतली पाहिजे आणि फसवणूकच होते तिथे. बरोबर, त्यामुळे पाहिल्याशिवाय पुढे जाऊच नाही असं नाही सांगेल. का अनेक ज्योतिषी पत्रिका पाहतात त्यामुळे लहानसान गोष्टी विचारच करत नाहीत. गुणमिलन केलं 36 पैकी 18 गुण असले, लग्न केलं 22 गुण आहे, 36 आहेत 30 आहेत, तर आम्ही 10 गुण असले लग्न करायला सांगतो. तर घात नक्षत्र पाहणं, योनी, गुरुबळ आणि त्यातली आर्थिक स्थिती पाहतोय आम्ही आणि ग्रहमैत्री पाहतो, तर विषय संपला. जगातला कोणता व्यक्ती कोणता विषय ह्या पतीपत्नीला वेगळं करू शकणार नाहीये. नक्कीच. आणि माझा असा पुढचा प्रश्न आहे की मंगळ दोष असल्यामुळे विवाह जमण्यास विलंब होतो का, काय सांगाल? हो, मंगळ हा तापट स्वभावाचा, म्हणजे मंगळाचा स्वभावच आहे निर्णयक्षम, शौर्याचं काम करणं, सेनापतीचं काम करतो. आता मंगळ लग्नस्थान असेल तो लोक अग्रेसिव्ह राहतात आहे. हा मंगळ तुमच्या पत्रिकेचं मृत अवस्थेत असेल, मंगळ अशुभ ग्रहाच्या सोबत असेल किंवा नीच राशी असेल तरच मात्र विवाह विलंब होतो. मग त्यामध्ये 2 जातीचे मंगळ, एक कडक मंगळ, सौम्य मंगळ.
आता कडक जर मंगळ असेल लोक तापट असतात अग्रेसिव्ह असतात समोरच्या ऍक्ट होणार असतात आणि सौम्य मंगळावरती लोक ऍक्ट होतात त्यामुळे मंगळ म्हणजे वाईट नाहीच आहे. आज प्रत्येक शिकलेली मुलगी प्रत्येक शिकलेला मुलगा जर मंगलिक नसला तर तो अग्रेसिव्ह झालेला आहे कारण आपलं मत मांडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मंगळ म्हणजे वाईट नाही आहे. मंगळचं फक्त वक्री असेल नीच राशीत असेल किंबहुना शत्रू ग्रहांच्या सोबत असेल तरच विवाह विलंब होतो अन्यथा नाही. आणि त्याला उपाय आहे म्हणजे मंगळ कोणत्या ग्रहाच्या सोबत आहे म्हणजे शनीच्या सोबत मंगळ आहे त्याला कुयोग मांडला तो तर त्या शांत निवारण दोष निवारण करून घ्यावं. आणि विशेष म्हणजे मंगळ शांत निवारण करताय तर माझा विश्वास आहे ती व्यक्ती संयमी शांत आणि सुशील बनते असा माझा विश्वास आहे. मी निर्णय जे घेईल ते शांत आणि प्रेमाने आणि प्रामाणिकपणे निर्णय घेईल आणि त्या निर्णयावरती म्हणजे टिकून राहतील. त्यामुळे मंगळ म्हणजे वाईट नक्कीच नाही आहे. अच्छा आणि हे तर झालं मंगळाचं. आणि आता जर सातव्या स्थानात जर शनी असेल तर विवाहामध्ये डायव्होर्स होऊ शकतो का? सातव्या स्थानात शनी असेल तर विवाह डायव्होर्स जर शनी वक्री आहे शनीची शुक्रावरती वक्रदृष्टी आहे किंवा व्याहस्थानातला शनी जर आहे तर मात्र तो व्याहस्थानात जर त्याचे शुक्र बसलेला आहे तर मात्र डिवोर्स पण जाते अन्यथा नाही. पण अनेक होतं शनी हा न्यायाचा कारक आहे आणि शनी प्रत्येक गोष्ट उशिरा देतो. म्हणजे सप्तम स्थानात जर शनी असेल तर विवाह विलंब होतो किंवा विवाहामध्ये जी आपलेपणाची भूमिका पाहिजे जी अतूट नातं पाहिजे प्रेमाचं नातं पाहिजे ते कुठेतरी कमी होतं. मग तो पर शनी मग कोणत्या अवस्था आहे वृद्धावस्था आहे किशोरावस्था आहे बालावस्था आहे कुमारावस्था आहे मृत अवस्था आहे ह्या अवस्था आहे महत्त्वाच्या. म्हणजे शनी सप्तमात आहे एवढंच पाहून चालत नाही आहे मग तो कोणासोबत आहे आणि त्याच्या अवस्था काय आहेत. जर तो शनी जर मृत अवस्था असेल वृद्ध अवस्था असेल तर अनेकांना त्रास होतो किंवा डिवोर्स पण केसेस जातात आहे. मात्र अन्य नसेल युवा आहे कुमार अवस्थेत आहे तर मात्र अशा काही गोष्टींना होत नक्कीच नाही आहे. नक्कीच आपल्याकडे अगदी एक मिनिटच आहे. आपण एकदम अंतिम टप्प्यात आहोत. जाता जाता काय सांगाल? जाता जाता सांगेल की आजचा कार्यक्रम विशेष होता की पत्रिका पाहून लग्न करावं का. तर माझ्या मित्रांना सगळ्यांना विनंती आहे की पत्रिका पाहिल्याशिवाय लग्नच करू नये आणि गुरुबळ त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गुणमिलन करूनच पत्रिका पाहू नये. तर पत्रिका पाहण्यामध्ये कुंडलीची स्थानं म्हणजे ग्रहमैत्री योनी गुरुबळ आणि विशेष म्हणजे पंचम स्थान जिथून आम्ही संतांसुख पाहतो चारित्र्य पाहतो सप्तम स्थान भाग्यस्थान व्यक्तिमत्व लग्नस्थान ह्या गोष्टी पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. जोडीदार कसा मिळण्यापेक्षा तो कसा मिळवता येईल यासाठी जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर मुंबई आणि पुणे इथे आपण मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकता. प्रत्यक्ष जसं इथे तुमच्यावर बोलतोय त्याच अनुषंगाने अगदी तुमची पत्रिका सहजरित्या साध्या भाषेत समजवेल पण पत्रिका पाहिल्याशिवाय विवाह करू नये एवढंच या मार्गदर्शन नक्कीच सांगेल. नक्कीच तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचंच ठरलेलं आहे. आज जे काही आपले प्रेक्षक तुमचा प्रोग्राम बघत असतील त्यांच्यासाठी आणि तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय माता दी. आता वेळ होते इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.